पवार साहेबांच्या घरची भांडी ते घासून आले असतील, सकाळी सकाळी जातात आणि त्यामुळे तीच भांडी घासल्याचा जो काही विषय आहे तो त्यांना नंतर आठवला असेल. कदाचित काल रात्री घासायचे विसरले असतील. हिंदुस्थान नाही, मला संभाजी भिडे गुरुजी काय म्हणाले ते पाहावं लागेल. आणि मी माझं वैयक्तिक मत सांगतो, ते कधी काय बोलतात आणि कधी त्यांनी काय बोलावं या संदर्भात मी व्यक्त होऊ शकत नाही. एकनाथ महाराजांच्या नावाने महाराष्ट्रात खूप झाले आहे असं अप्रत्यक्षरित्या टोला लगावलेला आहे उद्धव ठाकरे. मला हेच म्हणायचं आहे की टोमणे मारण्याशिवाय त्यांना दुसरं काही येत नाही. मी त्यांना हेच सांगतोय की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे आपण वारसदार म्हणताय, रक्ताच्या नाताने आपण वारसदार आहात, पण विचारांच्या नाताने आपण काय आहात? सावरकरांविषयी जाहीरपणे चुकीच्या पद्धतीची वक्तव्य केली जात आहेत आणि आपण आपली भूमिका काय आहे? एकनाथरावांवरती टीका करण्यापेक्षा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण काँग्रेसवर काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करायला पाहिजे होता, ते तुम्ही करत नाही आहे. आता एकनाथ शिंदे यांना जर जनता त्यांच्या पाठीमागे जात असेल, ते सर्व मान्य होत असतील, तर तुम्हाला पोटदुखी कशाला पाहिजे? आपण आपल्या मतांवर बोला, पक्षाच्या मतांवर बोला, पक्षाचे विचार पक्षाची तत्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यावर बोला ना. आपण काय अंगीकारले त्याच्यावरती बोला. मी जाहीर आवाहन करतोय की सावरकरांचा ज्या पद्धतीने अपमान होत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसने केलेलं एक षडयंत्र आहे मुद्दाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचा, हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आपण बसलाय. कायद्याच्या बाबतीत भाजपच्या घरची भांडी घासतोय का अशा पद्धतीचे वक्तव्य करून संविधानाचा अपमान संजय राऊत करतायत. खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करतायत. कायदा आणि त्याच्याबद्दल भांडी घासतोय का अशा पद्धतीची वक्तव्य करणं संजय राऊतांना शोभतं का? कदाचित पवार साहेबांच्या घरची भांडी ते घासून आले असतील, सकाळी सकाळी जातात आणि त्यामुळे तीच भांडी घासल्याचा जो काही विषय आहे तो त्यांना नंतर आठवला असेल. कदाचित काल रात्री घासायचे विसरले असतील. म्हणून अशा पद्धतीने संविधान, कायदा म्हणजे काय? संविधान. आणि संविधानाबाबतीत खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करत आहेत.